आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासादसुगु असाकावा यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली जलद सर्वसमावेशक आणि हरित विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रयत्नांची असाकावा यांनी प्रशंसा केली झपाट्यानं विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेमुळे आपण प्रभावित झालो असून भारताच्या आकांक्षांना प्रत्यक्ष साकारण्यासाठी येत्या पाच वर्षात वीस ते पंचवीस अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी गुंतवणूक करण्याची आशियाई विकास बँकेची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत त्यांनी भारताच्या पायाभूत सुविधा सामाजिक विकास आणि हवामानविषयक कृतींना एडीबी बँकेचं सहाय्य यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली भारताच्या प्राधान्यक्रमांसाठी एडीबी बहुआयामी सहाय्य प्रदान करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं पी एम गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा उपक्रमांतर्गत भविष्यातील शहरांची निर्मिती देशांतर्गत संसाधनांचं एकत्रीकरण आणि आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मूलभूत सेवा मजबूत करणं या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा त्यात समावेश आहे असं असाकावा म्हणाले असाकावा यांनी त्यानंतर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानानंतर देखील भारत येत्या आर्थिक वर्षात सात टक्के विकास दर गाठण्याची क्षमता ठेवणारी जलदगतीनं विकास करणारी अर्थव्यवस्था आहे असं ते म्हणाले भारताच्या जी वीस परिषदेच्या अध्यक्षपदाबद्दल असा कावा यांनी अभिनंदन केलं आणि जी वीस संबंधित भारताच्या अजेंड्याला सर्वतोपरी पाठिंबा देण्याची ग्वाही दिली